नमस्कार, स्वागत आहे दीपालीज किचनमध्ये। आज आपण हेल्दी असे बिस्किट बनवणार आहे। हे बिस्किट मी गव्हाच्या पिठाचे बनवलेलं आहे, त्यामुळे हे खूप हेल्दी आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि लवकर हे बिस्किट तयार होतात। बघू शकता किती क्रंचीनेस आणि खस्तापणा याला बिस्किटला आलेला आहे। कृती खस्तापणा याला आलेला आहे, बघू शकता। इथे मी दोन या मेजरमेंट कपाने दोन बाउल मी गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्याच्या छोट्या बाउलने मी रवा घेतलेला आहे आणि त्याच्या छोट्या बाउलने मी डेसिकेट कोकोनट घेतलेला आहे। डेसिकेट कोकोनट जर अवेलेबल नसेल तर स्किप करू शकता, पण असेल तर नक्की टाका, कारण की ना बिस्किटला छान अशी चव येते। आणि 5-6 चम्मच मी इथे तूप घेतलं आहे। हे तूप आपल्याला थोडं गरम करून इथे टाकायचं आहे। सर्व जिन्नस एकत्र करायचं आहे। तूप त्या सर्व पिठाला लागलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला एकजू करून घ्यायचं आहे पिठाला। तोपर्यंत एकत्र करायचं आहे जोपर्यंत सर्व मिक्सरला आपल्याला तूप लागत नाही, तोपर्यंत एकत्र करायचं आहे। असं छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या सहाय्याने, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता असं जर झालं मिक्सचर आपल्या हातामध्ये अशी गुठळी बनत असेल तर हे तूप आपल्या सर्व जिन्नसला लागलं आहे आणि एकदम खस्ता पण त्यामुळे येतो बिस्किटला। इथे मी एका बाउलमध्ये एक बाउल साखर घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे। हे पाणी आपल्याला साखरेसहित त्या पिठामध्ये टाकायचं आहे। थोडं साखर आणि थोडं पाणी असं करून आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून याला पाणी टाकायचं आणि मळून घ्यायचं। अगदी थोडं थोडं पोर्शनला पाणी टाकायचं आणि मळून घ्यायचं। अशा प्रकारे सर्व पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। डो आपल्याला असं घट्टसरच बनवायचं आहे। थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि मळून घ्यायचं। हे जे मेजरमेंट सांगितलं आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला साखर घ्यायची आणि पाणी पण तेवढ्याच प्रमाणात घ्यायचं आहे। एवढंच पुरेसं आहे आपल्या हे पीठ भिजवण्यासाठी। अगदी माझा डो झालेला आहे तयार, बघू शकता। थोडं मी थोडा त्याला मळून घेते आणि याच्यातलं थोडंसं पोर्शन काढायचं आहे आणि त्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे। थोडंसं हाताच्या सहाय्याने छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि पोळीपाट घ्यायचं, त्याच्यावर हे डो ठेवायचं आणि गोल आकार असं लाटायचं आहे। अशा पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे। छान असं जाळच असं लाटायचं आहे। याची जाडी थोडी थिकनेस अशी जास्तच असायला पाहिजे। बिस्किटाची थिकनेस अशी जास्त असायला पाहिजे, त्यामुळेच आपल्याला जाळसरच असं लाटून घ्यायचं आहे। आणि ज्या कळ्या सुटलेल्या आहेत त्याला आपण कापून घ्यायचं आहे। चौकोनी असा शेप द्यायचा आहे। मी चारी बाजूने असे कापून घेत आहे, बघू शकता। आणि हे जो पोर्शन आहे तो काढून टाकायचा आहे आणि बघू शकता एक चौकोनी असा बनवलेला आहे। त्याला मधोमध असे 4 भाग करून घ्यायचे आहे। जाडी आपल्याला एवढंच ठेवायची आहे, थिकनेस एवढीच ठेवायची आहे, बघू शकता। याला चाकूच्या सहाय्याने आता वरच्या पोर्शनला थोडंसं रेषा मारत आहे। छान असे बिस्किटला डिझाईन होते आपले आणि छान असे दिसतात। हलक्या हाताने हे रेषा मारून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मी सर्व बिस्किट करून घेते आणि अशा डिझाईन बनवून घेते। आपले हे डिझाईन बनवून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। सर्व बिस्किट मी असेच करून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला ओव्हन पण लागत नाही, त्यामुळे आपल्याला आपल्या घरी जर ओव्हन नसेल तर आपल्याला बिस्किट बनवायचं टेन्शन येणार नाही। इथे पॅन गरम करून घ्यायचं आहे। पॅनमध्ये तेल टाकायचं आहे आणि त्याला पण गरम होऊ द्यायचं आहे। थोडंसं गरम झाल्यानंतर बिस्किट टाकायचे आहे। हे बिस्किट आपल्याला 3-4 मिनटं याच्यामध्ये वन साईड
फ्राय करून घ्यायचे आहे. 3-4 मिनिटांनंतर एक साइड गोल्डन ब्राउन झालेला आहे, दुसऱ्या साइडला टर्न करून घ्यायचा आहे. दुसऱ्या साइडला गोल्डन ब्राउन झाला तर परत एक साइड करून घ्यायचा आहे आणि गोल्डन ब्राउन होईपर्यंत त्याला तळून घ्यायचा आहे. बघू शकता आपले दोन्ही साइड झालेले आहे. आता मी हे काढून घेते. छान असा गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. मी सर्व बिस्किट तळून घेते. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका लाईक आणि सबस्क्रिप्शनमुळे मला मोटिवेशन मिळतं आणि मला नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळतं. ही बिस्किटं थंड झाल्यावर खूप छान आणि खस्त बनते. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.